महाराष्ट्र से सांसद नवनीत राणा तथा उनके पति विधायक रवि राणा के मातोश्री के बाहर हनुमान चालीसा पढ़ने का ऐलान शिव सैनिकों में कुछ कर गुजरने का जज्बा पैदा कर रहा है। वहीं कल्याण की शिवसेना महिला शाखा ने जिला संगठक विजया पोटे के नेतृत्व में शिवाजी चौक पर राणा दंपत्ति के पोस्टरों पर चप्पल बरसाए। केवळ महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि शिवसेना ही हिंदुत्ववादी हे जनतेला सांगायची गरज नाही, परंतु कुठेतरी जनतेचं मन विचलित करायचं। 2 वर्ष कोविड काळ केला, कोविड काळामध्ये जनता होरपळून निघाली, महागाई गगनाला भिडलेली आहे, महागाईचा हा विषय बाजूला पडावा आणि कुठेतरी स्टंटबाजी करायची म्हणून नागरिकांना वेठीस धरण्याचं काम, महाराष्ट्र पोलिसांना वेठीस धरण्याचं काम हे नवनीत राणा आणि त्यांचे मिस्टर जे राणा आहेत ते करत आहेत। परंतु शिवसेना ही अशी एक संघटना आहे आणि शिवसैनिक शिवसेनेची महिला आघाडी ही अशी एक रणरागिणी आहेत की त्या नवनीत राणाला तिची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। तिने फक्त मातोश्रीवर पाय ठेवून दाखवा, शिवसेनेची महिला आघाडी ज्या रणरागिणी आहे त्या तिची जागा चपल्यांनी तिची पूजा केल्याशिवाय राहणार नाही आणि तिला महाप्रसाद दिल्याशिवाय अमरावतीला पाठवणार नाही। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, यांना जर चालीसा हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये करावं आणि हे प्रसिद्धीसाठी फक्त करतायत, काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून शिवसेनेवर शिवसेनेच्या मातोश्री बाहेर आम्ही काय करतो म्हणून हे दाखवायचं आहे आणि याच्यासाठी करतात। आता आम्ही त्यांना इथे चपलेने जोड्या आणलेलेच आहेत, आता आम्ही मातोश्री जाऊन तिथे स्वतःहून आणणार आहोत, त्यांना प्रसाद देणार आहोत, चांगला काय प्रसाद आहे तो वाट त्यांना मिळणारच आहे, त्यांनी फक्त पाहत राहो। कोणार्क अपना शहर अपनी बातें।